एक मिनट। हाँ ताई बोल। मधुरा जरा लवकर ऑफिसला येतेस का, मला बोलायचं आहे तुझ्याशी। हा तर बोल ना आताच। तू ये ना ऑफिसला, भेटून बोलू आपण। बरं ठीक आहे, मी आले। ओके बाय। मी निघतो, परत आमची अनारकली रागवायची। ओके बाय बाय। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग वासुशेठ। तुम्ही चुकीच्या वेळी आलात। का रे? म्हणजे कारण मधुरा अजून ऑफिसला आली नाहीये, सो तुमची एक कॉफी वाया जाईल। अच्छा काय आहे ही कॉफी? मी तुमच्यासाठी आणली। काय सांगतोस? नाही मला वाटलं की तुम्ही आम्हाला विसरलात, आता फक्त 24 तास तुम्हाला मधुराच मधुरा दिसते। अरे 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 काय झालंय रे तुझ्या ह्युमरचं? झालं असेल तर बसू का मी? अरे बस बस बस, ठीके थँक्यू। बोल काय काम काढलंस? काय नाही रे, काम असं काही नाही, सहज म्हटलं चला गप्पा मारूयात। मीरा आणि मधुरा बद्दल शपथ यार, तुला तुला कसं काय बरोबर कळत रे सगळं? हम इस खेल के बहुत पुराने खिलाड़ी। आ बात है सरजी, पण ऐक ना, मला वाटतंय बहुतेक मीराबाईनी आणि मधुराचं बोलणं झालेलं नाही। अरे बहुतेक काय, कन्फर्म झालं नाहीये, मला विचार ना तू। अरे पण का, दोघेही पॉझिटिव्ह वाटल्या होत्या मला, मग अजून का बोलणं झालं नाहीये त्यांचं? ऍक्च्युली मलाही प्रश्न पडलाय की नेमकं घोडा अडलाय कुठे। आज काय तो निर्णय घ्यावाच लागेल, वासू की आदित्य। माझं आदित्यवर मनापासून प्रेम आहे, पण आता आदित्य जे काही वागतोय ना त्याची मला भीती वाटायला लागली आहे। पुढे जाऊन काय होणार? आणि जर इकडे मी वासूला नाही सांगितलं तर त्याला असं वाटेल की मी त्याचा विश्वासघात केलाय। अथर्व सुद्धा हेच म्हणाला ना की वासू चांगला मुलगा आहे, तू त्याच्याशी लग्न कर। पण मी आदित्यच्या विरुद्ध गेल्यासारखं होईल। नाही, मी आदित्यबद्दल जर का सगळं खरं सांगून टाकलं तर। दीक्षा दीक्षा भैया एक मिनट। गोरेगाव ताई। ये मधुरा बस। काय झालं तुम्हाला असं अचानक का बोलावलं? अजून किती दिवस या विषयावर बोलणं टाळणार होतो आपण, म्हणून फोन करून तुला बोलावून घेतलं या विषयाबद्दल बोलायला। म्हणजे तुला माहितीये मधुरा मी कोणत्या विषयाबद्दल बोलते? काय ठरवलंयस तू? सुन काहीच ठरत नाहीये हाच तर प्रॉब्लेम आहे मधुरा। मी वासुभाऊजींना सांगितलंय की मधुरा जो काही निर्णय घेईल तो अंतिम निर्णय असेल। तुला एकाला कोणाला तरी निवडावंच लागेल। यार आतापर्यंत ना बोलणं व्हायला हवं होतं, काय इतका सगळा वेळ जातो ना मला कळतच नाही। काय ना वासू, आपल्या मराठीत एक म्हण आहे। काय? उतावळा नवरा आणि गुडघ्याला भासिंग। अच्छा आपल्या मराठीत अजून एक म्हण आहे। कोणती? ज्याचं जळत त्यालाच कळत। अरे पण आता काय जळायचंय, सगळं तर फिक्स्ड आहे ना। अरे काय फिक्स्ड आहे, कस म्हणजे यु नो सिग्नलच मिळत नाहीये, गाडी नुसतं पेट्रोल खाते ना, पुढे जाते ना मागे येते।
पण आता आपल्याला मागे यायचं नाहीये, फक्त पुढेच जायचंय. कसं कसं जाणार आहेस तू पुढे जेव्हा पुढ्यात मामा उभा आहे, आय मीन ताई उभी आहे. हा मग ठीक आहे ना, तू तिला बायपास करून जा. तिला जेव्हा सिग्नल सोडायचा असेल तेव्हा सोडेलच की, पण तू तर पुढे जा. ऐक ना ऐक ना आधी. काय हे हे सगळं ना आधीच ना आयुष्यात खूप सारे कोडी, ओके, त्यामुळे तू अजून कोड्यात बोलू नकोस. जे काही आहे ना ते स्पष्ट एकदम क्लिअर बोल प्लीज. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की मीराला जेव्हा होकार द्यायचं असेल तेव्हा ती देईलच, पण तोपर्यंत तू तर तुझी कामं सुरू कर. काय कुठली कसली कामं सुरू करू, कशी करू, मला मला नाही कळत यार काही. एक काम करू, सगळ्यात आधी ना तू डेस्टिनेशन बुक करून टाक. ते आपल्या बाजूचं नेहरू ग्राउंड आहे ना, ते आपण बुक करून टाकू. दॅट्स अ गुड आयडिया. मला मला गेस्ट लिस्ट पण करावी लागेल, VVIP वेगळे आणि VIP वेगळे, या सगळ्या गोष्टी आल्यात. हे भाई, सगळ्यात आधी तुझ्या घराचं इंटेरियर बदल. आतापर्यंत तू एकटा होतास, पण आता तुझी बायको येणार आहे, सो तिच्या आवडीच्या काही गोष्टी तिकडे आण. येस, हवं तर तिला सोबत घेऊन जा. हो यार, खूप खूप काम आहे यार आदित्य, खूप काम आहे. म्हणूनच सांगतोय कामाला लाग, कल करेसो, आज करेसो. अब नाहीतर मीरा जेव्हा होकार देईल ना तेव्हा तुझी पळापळ होईल. अरे पण मीराबाईने अजून होकार देत का नाही आहेत, काय चाललं असेल नेमकं त्यांच्या मनात. मधुरा, तुला तुझा निर्णय घ्यावाच लागेल. हे ग इतकी काय घाई आहे, पण कधी ना कधीतरी डिसिजन घ्यायचाच आहे ना. हे बघ मधुरा, कोणाला तरी दुखवावंच लागणार आहे तुला, मग ठरव ना तुला काय करायचंय. हो म्हणून मी आत्ताच लग्न करायची गरज आहे का. अगं अजून किती पुढे ढकलणार आहेस ही गोष्ट, ऑलरेडी खूप उशीर झालाय मधुरा. तू जरा माझाही विचार कर ना प्लीज. अगं तुझाच तर विचार करते ना मधुरा, नाहीतर मी तर कधीच निर्णय घेऊन मोकळी झाले असते. तुला चाललं असतं का ते. आई, दिस लग्न थिंग इज गेटिंग सो मेसी राईट नाउ. मधुरा एक मिनिट, इतकं कॉम्प्लिकेटेड काहीही नाही आहे, इतका विचार नको करूस. आपल्याला काय वाटतं याहीपेक्षा महत्वाचं आहे ही आपल्या मामाची इच्छा होती, त्याचं स्वप्न होतं की आपलं लग्न व्हावं. मध्येच गेला ग आपल्याला स्वप्न, आणि हे स्वप्नही अर्धवट राहिलं त्याच. मधुरा, मामाने आपल्यासाठी काय काय केलंय, आपलं लहानच मोठं केलंय, आपल्याला सांभाळलंय, आपलं कर्तव्य नाहीये का त्याची ही एक इच्छा पूर्ण करणं. हे बघ, मला कळतंय, मला कळतंय तू काय म्हणते असते, काही गोष्टी मला पटतच नाहीयेत ना. म्हणजे बघ ना, लहानपणापासून विघू भट्टी होते, किती कन्फ्युजिंग असायचे मी, किती कन्फ्युजन होतं माझ्यात, इनफॅक्ट अजूनही तेच आहे. म्हणजे तुझ्यासाठी आलेली प्रत्येक गोष्ट मला हवी असायची, मग ती कुठलीही गोष्ट असो. तुला लहानपणापासून काही पहिलं मिळालं ना ते म्हणजे अशी चिडचिड व्हायची, मला असा राग यायचा. तू समजून घ्यायची. हे बघ, नाही मला ना माझ्यातला हा जो राग आहे किंवा माझा हा जो स्वभाव आहे ना तो आता बदलायला हवा असं मला वाटतंय पर्सनली. आणि तुला मिळालेली गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट जर तुला पहिले मिळाली असेल ती कदाचित माझ्यासाठी बनलीच नसेल ना, म्हणून तर ती तुला पहिले मिळाली आहे, राईट. तुला तू काय इतका विचार करतेस. हे बघ, तुझ्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाहीये. मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करते की तू तुझा निर्णय घे प्लीज. पण हो, दुसऱ्यांचा विचार करण्याआधी स्वतःचा थोडासा विचार कर प्लीज. कळते तुला मी काय म्हणते, तू तू स्वतःच्या सुखाचा विचार कर ना प्लीज. काय बघ बघ, मी मोठी बहीण आहे तुझी, तुला कधी काही माझ्याबरोबर शेअर करावं असं वाटलं, फ्रँकली काही बोलावं असं वाटलं प्लीज बोल. तुला आत्ताच वेळ आहे, नंतर खूप उशीर होईल. मला सांग, हा निर्णय घेण्यासाठी कोणी जबरदस्ती करत नाहीये ना तुझ्यावर. तू
मधुराताईंना जबरदस्तीने सांगितलं. काय वीणा म्हटलं मी तुला? नाही म्हणजे मला. अगं मधुराताईवर जर आपण कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली तर ती बरोबर त्याच्या उलट मग. नेमकं कसं समजवलंस तू त्यांना? अगं मी सुमडीत विषय काढला म्हणजे घोळा घेऊन सुम मध्ये तिला समजावलं की मेरी सिमरन तेरी भलाई किसमे, हीर तेरा रांझा तेरी राह देख रहा, जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी. तू हे असं कोड्यात बोलतोस ना तेव्हा मला काही कळत नाही. तू सरळ सांगणार आहेस का काय बोललायस त्यांना? आय मेरे काजोल, खूप आवडतात मला. अग मी तिला समजावलं की वासू हाच खरा तुझा अजय देवगण आहे. आय होप सो ती आता वासूला चूज करेल. सॉलिड आहे. तुझ्या समोर बोलू शकतो मी. तू बस बस. अरे तसं नाही बाबा, काम राहिलेत खूप खूप टाइमपास झालाय. चल मी बाय. हा उत्तर. सॉरी सॉरी सॉरी, खूप वेळ वाट बघावी लागली तुला. माझ्यासमोर वासू होता. इट्स ओके. काही कळलं का म्हणजे कोणाच्या बाजूने निकाल लागला? नाही नाही, अजून कोणाच्या बाजूने काही निकाल लागलेला नाही आहे. आपापसात चर्चा सुरू आहेत. अपोजिट पार्टी युती तर नाही ना करणार? नाही नाही, असं अजिबात होणार नाही. माझा मधुरावरती पूर्णपणे विश्वास. आतापर्यंत सगळं आपल्या प्लॅनिंग नुसार घडत आले, यापुढे सुद्धा तसंच व्हायला हवं. होणार होणार, जसं आपल्याला हवंय अगदी तसंच होणार. मी तसं घडवून आणणार. सध्या वासू स्वप्नांच्या दुनियेत आणि मी तर त्याला आता अजून घाई करायला सांगितली. गुड. सो वासूला एक्सपेक्टेशनच्या शिखरावर नेऊन ठेवायचं आणि जेव्हा मधुरा त्याला नाही म्हणेल आणि हे सगळं मीरा तिच्यावर घेईल ना, तेव्हा वासूचा जो मनस्ताप होईल आणि हे सगळं झाल्यानंतर मीरा बद्दल त्याच्या मनात तिरस्कार निर्माण झाला की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. तू म्हणतोयस ते सगळं करेक्ट आहे आदित्य, पण एक लक्षात घे, शेवटी समोर सख्खी बहीण आहे, रक्ताचं नातं. जर का मधुराने विचार बदलला आणि ती वासूला हो म्हणाली तर मधुरा मला सांगशील का तुझ्यावर कोणी जबरदस्ती करतय का निर्णय घ्यायला? आई माझ्यावर कोणीही जबरदस्ती करत नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा प्रेशरही आणत नाहीये. हा कम्प्लिटली माझा डिसिजन असणार आहे. मग तुला तुझा निर्णय आजच घ्यावा लागेल मधुरा, नाहीतर गैरसमज खूप वाढतील. अगं वेळ आजची निघून जाईल आणि आपल्याला नंतर कितीही वाटलं ना तरी आपण काहीच करू शकणार नाही. आजपर्यंत ना मला जे हवं होतं ते कधीच मिळालेलं नाहीये. मला माझ्या आयुष्यातले प्रत्येक डिसिजन हे दुसऱ्यांनीच घेतले. आणि काही प्रमाणात ते बरोबरही होते, पण मला काय हवंय याचा कोणी विचारच केला नाही. आता मला ती संधी मिळाली आहे की मला जे हवंय ते मी मिळवू शकते. आता मी ते मिळवणार. माझा निर्णय झालाय ताई. एक्सक्यूज मी, काय महत्वाचं आहे? महत्वाचं म्हणजे ते थोडं. नाही नाही, नंतर नंतर. मी आता फार काही कामाच्या झोन मध्ये नाहीये. मी बोलवतो ना तुला विभूती. ओके प्लीज. ओके सर. यस. Thank you.
सर, आपको हमारी कंपनी की तरफ से एक क्रेडिट कार्ड ऑफर किया जा रहा है, आपको कौन सी पॉलिसी चूज करनी है सर? हेलो हेलो सर, क्या आप मेरी आवाज सुन सकते हैं? हेलो सर, क्या आप लाइन पे हैं सर? हेलो हेलो हेलो, काय निर्णय घेतलास तू? ताई, मी आणि वासू आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. म्हणजे माझ्या अशा ओपनली वागण्याचा त्याने चुकीचा अर्थ घेतलाय अगं. त्याला असं वाटतंय की माझं त्याच्यावर प्रेम आहे. आय मीन आय लव्ह वासू, बट जस्ट ॲज अ फ्रेंड. ह्या पलीकडे काहीच नाही आमच्यात. पण आता गोष्टी या स्टेजला आल्या आहेत ना की मी त्याला काही समजवायलाही जाऊ शकत नाही. आणि जर मी काही समजवायला गेले ना तर परत तो त्यातून काहीतरी वेगळेच अर्थ काढेल अगं. नाही नाही नाही, तू मधुरा तू समजवायला जाऊही नकोस त्यांना. मी बघते ना, मी बोलते त्यांच्याशी, मी समजावते त्यांना. तू नको काळजी करूस. थँक्यू थँक्यू सो मच ताई. अगं तू एवढं प्रेशर कमी केलंयस ना माझ्यावरचं, थँक्यू सो मच. बरं मला सांग, आदित्यवर प्रेम आहे ना तुझं? हो. ए मधुरा, मी तुझीच वाट बघत होतो, काय झालं? मधुरा, तुला काय प्रॉब्लेम माझ्याशी बोलायला? आता सांग काय झालंय ते. दुसरं काय बोलणार हा? मी जे काही बोलायला हवं होतं ना तेच बोलले मी. काय म्हणाली मीरा? काही नाही. हे मधुरा, काय करतोस तू? मी करते ना, तुला नाही जमणार ते. मला नाही जमणार हो. मला नाही जमणार हो. जा जा. अगं कॅम्पिंगला जायचो ना तेव्हा 30-40 जणांचं जेवण मी एकटा करायचं. तू एकटा करायचं? मग बाकीचे काय खायचे? उपाशी राहायचे? अगं एकटा करायचो म्हणजे सगळ्यांचं जेवण मी एकटा तयार करायचो. आणि अशा कामांची सवय आहे अगं मला. ठीक, कर तुला काय हवं ते. आज मस्तपैकी आपण स्वयंपाक करू आणि मीरा ताईला सरप्राईज देऊ पुन्हा एकदा. अरे वा अथर्व, कमाल आहे तुझी. म्हणजे खरंच करायचंस का तू इतकं सगळं? हो, म्हणजे आणि चविष्ट पण असायचं ना मी जे काय करायचो ते. वाव, मग आज काय करणार आहेस? तुम्हाला काय आवडतं खायला? मला पनीरची कुठली डिश आवडते? ओके, मग आज मी पनीर भेजा फ्राय करतो. बरोबर ना? पनीर भेजा फ्राय, ओके फाईन. पण तू नेहमीच असं दुसऱ्यांना जे हवं ते करून देतोस का? हा, म्हणजे माझा मूड असेल तर. ओके, म्हणजे तुझंही मधुरासारखंच आहे तर. म्हणजे? हा, मधुरा पण अशीच वागते ना तुझ्यासारखी मूड प्रमाणे. म्हणजे मीराला आता किती वाटतंय की मधुराने लग्न करावं, पण तिने ठरवलं पाहिजे ना. हे तर आहेच. कसं आहे ना, मधुराने मनावर घेतलं तरच होईल सगळं. आणि एकदा का मधुराचं लग्न झालं की मीराचीही काळजी मिटेल. तुम्हीच का नाही समजवत मधुरा ताईला? हा, म्हणजे मी तर सांगेनच तिला. पण अथर्व, तुला काय वाटत मधुराने कुणाशी लग्न करावं? कुणाशीही गेलं तरी चालेल, फक्त तो माणूस असावा. जरा आगाऊच आहेस ना तू. एनिवेज, नाही पण सांग ना, तुला काय वाटतं मीराची काय इच्छा असेल?
म्हणजे मधुराने कोणाशी लग्न करावं असं मीराला वाटत असेल? हा मीरा ताईला काय वाटत असेल मला नाही माहित, पण तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे तसं मी मीरा ताईला जाऊन सांगेन. ओके. आणि हेही सांगेन की त्या मुलाशी लग्न नको करू असं मधुरा ताईला सांगेल. तू लहानपणापासून असाच आगाऊ आहेस की आत्ता झालाय? ऍक्च्युली मी समोरचा माणूस कोण आहे ना ते बघून माझं वागणं ठरवलं. आजपर्यंत असे अनुभव आले असतील म्हणून कदाचित झाले असेल. फाईन, तुझ्याशी बोलून काहीच उपयोग नाही आहे.